शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी 48 तास पोलीस कोठडीत असल्यास नियमानुसार त्यांचे निलंबन केले जाते. मात्र लाच प्रकरणामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांना 48 तासांच्या आत जामीन मिळाला, त्यामुळे निलंबनाची कारवाई टळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. लाच प्रकरणी एक दिवसाची पोलीस कोठडीत राहिलेले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्याकडील लायसन्स विभागाचा पदभार काढून घेण्यात आलाय. निलंबनाचे आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे जप्त वाहनांच्या लिलावाची जबाबदारी देण्यात आली आहे. वाहन चालक प्रशिक्षण संस्थेतील 30 प्रशिक्षणार्थींना परमनंट लायसन्स देण्यासाठी 12 जुलै रोजी लाच प्रकरणामध्ये माने हे सापडले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि एक दिवसाची कोठडी मिळाली. मात्र त्यांना तात्काळ जामीनही मिळाला, त्यामुळे त्यांना आता निलंबनाच्या नियमाचा फायदा मिळण्याची शक्यता देखील आता वर्तविली जात आहे.